स्थगिती दिल्यानंतरची केस ही सुप्रीम कोर्टामध्ये एका अर्थाने आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. या दरम्याने मराठा आरक्षण टिकवण्यासाठी जे प्रयत्न झाले पाहिजे सरकारकडून त्याच्यामध्ये गांभीर्य नाही असं वारंवार मी म्हटलं. आणि मग एकूणच मराठा समाजामध्ये सुद्धा ही भावना ज्यावेळेला निर्माण झाली की हे सरकार गंभीर नाही आहे, त्यावेळेला राज्याचे PWD मिनिस्टर आणि मराठा आरक्षणासाठीची जी समिती असते, ज्याचं मागच्या काळामध्ये मी अध्यक्ष होतो, आता अशोक चव्हाण अध्यक्ष आहे, त्यांनी असं दोषारोपण करण्याचा प्रयत्न केला की हे आरक्षण देता येत नव्हतं तरीही कायद्याच्या चौकटीत न बसणारं असं आरक्षण यांनी दिलं. हे धादांत खोटं आहे, हे मराठा समाजाची दिशाभूल आहे, हे आपलं अकर्तृत्व, म्हणजे आपल्याला मराठा समाजाचं आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवता येत नाही हे झाकण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपड आहे.